फ्रेंड्स, पहिली आपल्याला स्क्वेअरची स्टार्ट करायची आहे. त्यासाठी एक मॅजिक रिंग, मॅजिक रिंग नंतर तीन चेन. तीन चेन हा आपला पहिला खांब असणार आहे. एक, दोन, तीन, हा एक खांब झाला. नंतर दोन डबल क्रोशे, एक, दोन, हा असा एक क्लस्टर तयार होणार. त्यानंतर एक, दोन, दोन चेन, तीन डबल क्रोशे, असे आपल्याला चार सेट बनवून घ्यायचे आहेत, कारण आपण स्क्वेअर बनवणार आहे. हा तीन खांबांचा पुन्हा एक क्लस्टर, दोन चेन, पुन्हा तीन डबल क्रोशे त्या एक त्याच सर्कलमध्ये. दोन, हे तीन सेट झाले. अजून एक बनवूया आपण. तीन तीन डबल क्रोशे करत आपण हे चार सेट बनवले आहेत, मध्ये दोन चेन. आता लास्टला आपल्याला ही धागा खेचून घ्यायचा, आणि जी आपण पहिली तीन चेन केली होती तिकडे जॉईंट करायचं. शेवटच्या क्लस्टरनंतर दोन चेन घ्यायच्या, आणि जे तीन चेन केली होती त्याच्या वरच्या चेनला स्लिप स्टिचनी जॉईंट करून घ्यायचं. हा असा आपला पहिला राऊंड तयार होतो. त्यानंतर आपल्याला हा जो पहिला जो इथे दोन चेनचा गॅप आहे, पहिली जी दोन चेनची गॅप आहे तिकडे यायचं आहे. त्यासाठी ह्या वरच्या दोन्ही खांबांवर एक एक स्लिप स्टिच घालायची. दोन्ही खांबांवर एक स्लिप स्टिच करत त्या एक चेनच्या गॅपमध्ये यायचं. इथे गॅपमध्ये आल्यावर तीन चेन, जो आपला एक खांब असणार आहे, पुन्हा त्याच गॅपमध्ये अजून दोन चे डबल क्रोशे घालायचे, म्हणजे एक क्लस्टर तयार करायचं. त्यानंतर दोन चेन घ्यायच्या, पुन्हा त्याच गॅपमध्ये तीन डबल क्रोशे, म्हणजे एक क्लस्टर. एक, दोन, तीन, हा असा त्रिकोण तयार करायचा. नंतर दोन चेन. आता हा जो पुढचा जो आपला गॅप आहे दोन चेनचा, त्याच्यामध्ये असा त्रिकोण तयार करायचा, म्हणजे दोन क्लस्टर तयार करायचे. तीन, तीन खांबांचा एक क्लस्टर होतो. दोन चेन घ्यायच्या, पुन्हा त्याच ह्याच्यामध्ये तीन खांब. असे आपल्याला टोटल एक, दोन, तीन, चार, चार चौक, चार कॉर्नर्स तयार करून स्क्वेअर शेप रेडी होणार. ते पुढचे चारही मी करून घेते. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता तीन तीन डबल क्रोशेचा क्लस्टर करत हे चार चौकन तयार केले आहेत, म्हणजे टोटल एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, असा चौकन तयार झाला आहे. आणि मध्ये दोन दोन चेन आहेत प्रत्येकाच्या. आता इथे जॉईन करताना मी काय केलं आहे, इथे दुसरा कलर एक जॉईंट करून घेतला आहे. तुम्हाला जर तोच कंटिन्यू करायचा असेल तर तुम्ही तोही कंटिन्यू करू शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला हा जो पहिला सेकंड रोच्या पहिला जी दोन चेनचे गॅप आहे त्याच्यात यायचं आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी या सिंगल क्रोशे करत, सॉरी, स्लिप स्टिच करत, दोन्ही खांबांवर स्लिप स्टिच करत आपल्याला ह्या गॅपमध्ये यायचं आहे. हे जे आपण कट केलेले धागे पण आहेत ते पण त्याच्यासोबत घ्यायचे, म्हणजे ते तिकडे विण त्याची घट्ट होऊन जाते. स्लिप स्टिच करत आपण ह्या गॅपमध्ये येणार. हे असं आपण ह्या गॅपमध्ये आलो की तीन चेन, जो आपला एक खांब असणार आहे, त्यानंतर अजून दोन डबल क्रोशे, म्हणजे एक क्लस्टर तयार करायचं आहे. स्क्वेअर बनवताना फक्त क्लस्टर करतच हा पूर्ण स्क्वेअर तयार होतो. तीन खांब झाले, दोन चेन, पुन्हा त्याच गॅपमध्ये तीन खांब, म्हणजे हा आपला एक पहिला कॉर्नर तयार होणार. हा असा आपला पहिला कॉर्नर तयार झाला. आता एक चेन
आता इथे जी मध्ये आपल्या दोन स्क्वेअरच्या मध्ये जी गॅप आली आहे एक चेनची, त्याच्यामध्ये एक क्लस्टर तयार करायचं, म्हणजे तीन खांबांचं एक क्लस्टर. असं पुन्हा एक चेन घ्यायची. आता ह्या दुसरा जो आपला चौकोन आला आहे, कॉर्नर आला आहे चौकोनचा, त्याच्यामध्ये तीन खांब दोन चेन तीन खांब, म्हणजे हा आपला स्क्वेअरचा दुसरा टोक झाला. अशा पद्धतीने तीन तीन खांब घालत क्लस्टर तयार करत हा स्क्वेअर आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आता इथे एक कॉर्नर झाला, मधल्या गॅपमध्ये एक क्लस्टर झाला, हा दुसरा कॉर्नर झाला. तसंच आता आपल्याला या गॅपमध्ये एक क्लस्टर, इथे त्रिकोण करत मध्ये एक एक चेन घेत हा आपला स्क्वेअर कंप्लीट करूया. सो फ्रेंड्स, हे चार चौकन आणि मध्ये एक एक क्लस्टर घालत हा आपण तिसरा राऊंड असा कंप्लीट करूया. त्यानंतर हा इकडचा क्लस्टर झाल्यानंतर एक चेन आणि इथे जिथे आपण तीन चेनचा जो पहिला खांब केला आहे त्याच्यामध्ये स्लिप स्टिचनी जॉईंट करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपला तिसरा राऊंड कंप्लीट झाला. आता तुम्ही इथे बघू शकता, इथे एक क्लस्टर घातल्यावर दोन्हीकडे एक एक गॅप तयार झाली आहे. आता पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला त्या दोन्ही गॅपमध्ये पण एक एक क्लस्टर घालायचं आहे. तर आता पहिली आपण ह्या कॉर्नरमध्ये येणार, सेम एक एक स्लिप स्टिच करत आपण या गॅपमध्ये येणार, तीन खांब तीन चेनचा हा एक खांब, दोन डबल क्रोशे म्हणजे एक क्लस्टर तयार करायचा, दोन चेन, पुन्हा त्याच गॅपमध्ये एक क्लस्टर, म्हणजे हा कॉर्नरवर कॉर्नर तयार करायचा. ह्या कॉर्नरवर कॉर्नर, आता एक चेन, त्याच्या आता ही एक चेनची पहिली गॅप आली आहे, तिकडे एक क्लस्टर तयार करायचा, क्लस्टर तीन खांबांचा एक क्लस्टर. त्यानंतर एक चेन, आता ह्या क्लस्टरच्या बाजूला जी गॅप तयार झाली आहे त्याच्यात एक क्लस्टर तयार करायचा, अशा पद्धतीने हा एक क्लस्टर, पुन्हा एक चेन. आता हा आपला एक कॉर्नर आला आहे, कॉर्नरमध्ये सेम तीन खांबांचं एक क्लस्टर, दोन चेन, तीन खांब, हा असा कॉर्नर तयार करायचा. पुन्हा मग इथे दोन क्लस्टर येणार, हा कॉर्नर येणार. अशाच पद्धतीने आपला हा चौथा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे सगळे क्लस्टर आणि एक एक चेन घालत हा आपला चौथा राऊंड कंप्लीट झाला आहे. तर ही आपली डिझाईन अशी दिसते. आणि इथे जॉईंट करताना मी त्याला हा दुसरा धागा तयार केला आहे. हा धाग्याने आता आपल्याला पूर्ण जो पायाचा आकार आहे तो ह्याच्यामध्ये तयार करायचा आहे. आणि तो तयार करण्यासाठी आपण एक दोन तीन हे तीन कॉर्नर्स वापरून तो शेप तयार करणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, त्यामुळे तुम्हाला ही स्टेप कशी आहे ती कम्प्लिटली कळेल. खूप सोपी आहे, फक्त खांब घालत हा पूर्ण शेप तयार होणार आहे. चला तर मग ह्या पुढच्या स्टेपला सुरू करूया. आता इथे जॉईंट केल्यावर काय करायचं आहे आपल्याला, आता जॉईंट केल्यानंतर हा जो पुढचा खांब आहे त्याच्यावर एक डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या खांबवर एक डबल क्रोशे, त्याच्यानंतर आता ही मधली गॅप आली आहे म्हणजे पहिला कॉर्नर आला आहे, त्या कॉर्नरमध्ये एक डबल क्रोशे. आता या पुढच्या तीन डबल क्रोशांवर तीन डबल क्रोशे. आता इथे हा कॉर्नर करताना आपल्याला असा क्लस्टर नाही करायचा आहे, नुसता खांब घालायचा आहे. तिन्ही खांबांवर
तीन डबल क्रोशे, आता पूर्ण डबल क्रोशे घालत जायचे। त्यानंतर ही जी मधली एक चैनची गॅप आहे त्याच्यात एक डबल क्रोशे, हा पुढचा क्लस्टर जो आहे त्याच्यावर तीन खांबांवर तीन डबल क्रोशे, त्यानंतर पुन्हा ही एक चैनची गॅपमध्ये एक डबल क्रोशे, या तीन खांबांवर तीन, तर प्रत्येक खांबावर डबल क्रोशे घालत आपल्याला ही लाईन कंप्लीट करायची आहे। त्यानंतर पुन्हा एक चैनची गॅप आहे त्याच्यामध्ये एक डबल क्रोशे। आता हा जो आपला फक्त मधला जो एक कॉर्नर येणार आहे त्याच्यावर आपल्याला फक्त डिझाईन कॉर्नर तयार करायचा आहे। एक दोन तीन, या तीन कॉर्नरवर आपल्याला ही पुढची पायाची डिझाईन विणायची आहे। त्यानंतर आता इथे हे तीन खांब आले, तीन खांबांवर तीन खांब प्रत्येकी एक एक। आता ही जी मधली गॅप आली आहे त्या गॅपमध्ये दोन खांब घालायचे, दोन चैन घ्यायच्या, पुन्हा त्याच गॅपमध्ये दोन खांब, फक्त हा एक कॉर्नर आपला तयार करायचा। म्हणजे प्रत्येकी प्रत्येक लाईनमध्ये आपले चार चार खांब वाढत जाणार। त्यानंतर आता पुढच्या ह्या तीन क्लस्टरवर तीन खांब, त्यानंतर मधल्या चैनमध्ये एक खांब, पुढच्या तीन खांबांवर तीन खांब, प्रत्येक चैनमध्ये एक एक। आता ह्या जो गॅप आहे गॅपमध्ये एक खांब, पुढच्या तिन्ही खांबांवर तीन खांब, प्रत्येकी चैनवर एक एक, गॅपमध्ये एक खांब। आता हे इकडचं टोक आलं आहे त्याच्यावर फक्त आपल्याला इथे दोन खांब घ्यायचे आहेत, म्हणजे दोन्ही कॉर्नर्सना फक्त दोन दोन खांब, म्हणजे मोजताना तुम्ही परफेक्ट तुमची डिझाईन येणार, कुठेही चुकणार नाही। सेंटर जो असणार आहे तो इथे त्रिकोण असा वाढत जाणार, इकडे दोन खांब इकडे दोन खांब, या दोन्ही कॉर्नरला दोन दोन खांब, आणि मध्ये प्रत्येकी खांबांवर खांब येत जाणार। आता आपल्याला एक दोन तीन, तीन चैन घेऊन डिझाईन टर्न करायची, हा खांबांवर तीन चैन म्हणजे हा एक खांब पकडला जाणार। आता पूर्ण आपल्याला ह्या टोकापर्यंत प्रत्येक खांबावर एक एक खांब करत जायचं आहे, प्रत्येक खांबांवर एक एक खांब करून घेऊया। हे पूर्ण आपण इथे हे जे दोन खांब जे घातले आहेत त्याच्याही वर एक एक खांब करत या पॉईंटपर्यंत येऊया। प्रत्येक खांबांवर खांब घालत आपण या कॉर्नरपर्यंत आलेलो आहे। इथे जिथे आपण खाली दोन खांब दोन चैन दोन खांब केले होते त्या दोन पहिल्या दोन खांबांवर पण दोन खांब घातले आहेत। आता या कॉर्नरवर आल्यावर आपल्याला पुन्हा त्या चैनच्या गॅपमध्ये दोन खांब दोन चैन आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये दोन खांब, म्हणजे प्रत्येक लाईनला इकडे दोन आणि इकडे दोन असे चार खांब वाढत जाणार। जेव्हा आपण पुढची लाईन करणार तेव्हा हे जे दोन खांब आहेत त्याच्यावरही खांब घालणार, या गॅपमध्ये पुन्हा दोन खांब दोन चैन दोन खांब ही डिझाईन पण ठरणार, म्हणजे हे कॉर्नर तयार होणार आणि तो शेप आपला वाढत जाणार। आता पुन्हा प्रत्येक खांबांवर खांब घालत आपण ह्या टोकापर्यंत येणार, शेवटला फक्त इथे दोन खांब, दोन्ही टोकांना दोन दोन खांब राहिले पाहिजेत। म्हणजे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोजूनही करू शकता, फक्त प्रत्येक लाईनमध्ये चार चार खांब वाढत जाणार। अशा पद्धतीने आपल्याला ह्या आठ लाईन्स करून घ्यायचे आहेत, तर आपण ह्या अशा पद्धतीने ह्या आठ लाईन्स पूर्ण करून मी तुम्हाला दाखवते। सो फ्रेंड्स, प्रत्येक खांबावर खांब घालत आणि सेंटरला हा त्रिकोण तयार करत आठ लाईन्स आपण पूर्ण केलेत। हे पूर्ण झाल्यावर हा स्क्वेअर असा कंप्लीट होतो।
तुम्ही जर माप घेतलं तर एक 14 ते 15 सेंटीमीटरची उंची आणि लांबी असणार त्याची. थोडी कमी जास्त होऊ शकते कारण उलची क्वालिटी आणि आपल्या विणायचा जसा हात असतो, कोणाचा घट्ट सैल, त्याप्रमाणे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. तर हा आता असा स्क्वेअर तयार झालेला आहे. आता ह्या स्क्वेअरपासून आपल्याला बूट तयार करायचं. तर हा जो आपण पहिली डिझाईन स्क्वेअर केलेली आहे, ह्याची जी सरळ साईड आहे ती वरती ठेवायची. सरळ साईड वर ठेवून त्याला असा एक त्रिकोण फोल्ड द्यायचा. परफेक्ट तिन्ही साईडनी असा त्याला त्रिकोण फोल्ड करायचा. आणि इथे आपण जर माप घेतलं तर जितकं आपली जी रुंदी असणार आहे त्याच्या अर्धी डिझाईन, म्हणजे जर 14 सेंटीमीटर असेल तर एक 7 सेंटीमीटरपर्यंत. आता हे माझे 14 सेंटीमीटर आहे, तर जर मी बरोबर माप घेतलं तर एक 7 सेंटीमीटर इथे येतं. तर ह्या इथे एक आपल्याला एक मार्कर करून ठेवायचं आहे दोन्ही चेन्समधनं. सुई घेऊन एक मार्किंग करून ठेवायची तिकडे, अशी एक मार्किंग करून ठेवायची. कारण जेव्हा आपण हे बनवणार, जेव्हा इथे विणणार, तेव्हा आपण हा त्रिकोण जो आहे तो इथे असा फोल्ड करणार आहोत, त्याला असा शेप देणार. म्हणजे जेव्हा आपण बूट पायात घालणार तेव्हा मागची टाच जी असणार आहे ती ही साईड येणार आहे. आणि नंतर आपल्याला ह्या टोकापासून, जिथून आपण हा हिरवा कलर स्टार्ट केला किंवा तुम्ही जो पण कलर घ्याल, या टोकापासून या पूर्ण या दोन्ही टोकांपर्यंत शिवून घ्यायचं आहे. तर इथे हे असं मार्किंग केलं की इथे वळवून घ्यायचं. आता आपण जो इथे ही सुरुवात केलेली आहे, इकडे सुई घेऊन इथे गाठ मारून घ्यायची, म्हणजे आपली विण घट्ट राहते. आणि आता पूर्णपणे आपल्याला प्रत्येकी एकेका ह्या इकडच्या लूपमधनं एक, ह्या लूपमधनं एक, असं आपल्याला पूर्णपणे हे विणून घ्यायचं आहे. प्रत्येक लूपमधनं सुई घेऊन दोन्ही ह्याच्यातनं लूपमधनं सुई घेऊन ही पूर्ण डिझाईन जिथपर्यंत आपण हे मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत आपण शिवून घेऊया, पूर्ण ह्या टोकापासून या मार्किंगपर्यंत. आता इकडनं आपण इथपर्यंत हे पूर्ण जिथपर्यंत आपण मार्किंग ठेवली होती तिथपर्यंत हे शिवून घेतलं आहे. आता या मार्किंगच्या पॉईंटला आल्यावर मार्किंग काढून टाकायची. त्यानंतर हा जो याचा सेंटर आहे इथे जिथे आपल्याला असं फोल्ड करायचं आहे त्याबरोबर सेंटरमध्ये सुई घेऊन पूर्णपणे असं ओढून घ्यायचं, म्हणजे बरोबर हा असा फोल्ड तयार होतो. असं पूर्ण ओढून घ्यायचं, जी ही अशी दोन टोकं तयार होतात. ही दोन टोकं झाली की पहिली हे एक टोक विणून घ्यायचं, परफेक्ट सेंटरला असं ओढून घ्यायचं. त्यानंतर जसं आपण इथे शिवलं दोन्हीकडची एक एक लूप धरून प्रत्येकी एकेका लूपमध्ये धागा घेऊन हा एक टोक आधी शिवून घ्यायचा. या टोकापर्यंत पूर्ण शिवून घ्यायचं. हा एक टोक शिवून झाला की मग तुम्हाला हवं तर तुम्ही इथे धागा कापून इथे जॉईंट करू शकता, किंवा ह्याच गॅपमधनं नुसती सुई ह्या टोकापर्यंत काढून घ्यायची हलक्या हाताने.
म्हणजे धागा आपल्याला पुन्हा पण आपण जो सेंटर केला होता तिथपर्यंत येणार. हे बघ, धागा इथपर्यंत आला. आता पुन्हा ही साईड शिवून घ्यायची. आता आपण ही साईड शिवून घेऊया. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हे दोन कॉर्नर आणि हे इकडनं या साईडचा कॉर्नर, हे असे हे तिन्ही साईड आपण शिवून घेतलेले आहे. तर हा आता असा शेप झाला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे असं फोल्ड करत आपल्याला आतली बाजू बाहेर काढून घ्यायची आहे. पूर्णपणे आतली बाजू बाहेर करायची, जिथे आताही आपण दोन कॉर्नर्स केले होते तीही पायाची समोरची बाजू येणार. त्याचा दुसरा जो भाग होता तो इथे पायाची टाच येणार. हा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ह्याला ऑलरेडी बुटाचा शेप आलेला आहे. आता ही जी डिझाईन आहे ही डिझाईन फोल्ड करून घ्यायची. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने हा आपला बूट तयार होतो. एकदम सोप्पा आहे. अशाच पद्धतीने मी दुसऱ्या पायाचाही बूट बनवलेला आहे आणि हे अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने फक्त खांब आणि साखळी घालून हे असे सुंदरसे बूट तयार होतात. फक्त एक साधा चौकन बनवून हा आपला बूट तयार झाला आहे. तुम्हाला ही बूटची विण कशी वाटली हे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.